नमस्कार मी प्रवीण, व्हीआयपी राष्ट्राच्या यात्रेमध्ये आपलं स्वागत. आता ती सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे राहुरी तालुक्यातील रामपूर येथे वाळू लिलावास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. तर यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते रावसाहेब साबळे यांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. तर रामपूर ग्रामपंचायत ही साबळ्यांच्या ताब्यात असून त्यांचा मुलगा राहुल साबळे ही उपसरपंच आहे. तर त्यांनी पाणी चोरी केल्याबद्दलचा गुन्हा देखील नुकताच दाखल झालेला आहे. वाळू लिलाव संदर्भात शनिवारी गावातील मारुती मंदिरासमोर ग्रामसभा बोलवण्यात आली होती. सर्कल शिंदे, तलाठी रहाणे तसेच ग्रामसेविका भरसाकळ यांच्या उपस्थितीत ही सभा सुरू झाली. सर्कल शिंदे यांनी सभेचे वाचन सुरू केले. त्यावेळी रावसाहेब साबळे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामसेविका यांना बोलावून घेतले. त्यांना ग्रामसभा मारुती मंदिराऐवजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यास भाग पाडले, पण सर्कल शिंदे तयार नव्हते. अखेर साबळे यांच्या दबावामुळे ग्रामसभा ग्रामपंचायतीपुढे घेण्यात आली. यावेळी आपल्याला वाळू लिलाव मान्य आहे का अशी विचारणा सर्कल शिंदे यांनी ग्रामस्थांना केली. त्यावेळी नितीन खळदकर, रावसाहेब पठारे, भास्कर नालकर, मच्छिंद्र मोरे, सुनील पठारे, नंदू खळदकर, दिलीप खळदकर, दत्तात्रय नालकर, भास्कर खळदकर, राजेंद्र मोरे, रवींद्र पठारे यांनी वाळू लिलावाला विरोध दर्शवला. दुसरीकडे रावसाहेब साबळे, मनोज नालकर, राजेंद्र खळदकर यांनी वाळू लिलावाला संमती दर्शवली. परंतु सर्कल शिंदे यांनी हातवर करून मतदान घेण्याचे ठरवले. यावेळी सुमारे 200 ग्रामस्थ उपस्थित होते. आधी वाळू लिलावाच्या बाजूने हातवर करण्यात आले, त्यावेळी केवळ 12 लोकांनी हातवर केले. या 12 लोकांची मोजणी चालू असताना रावसाहेब साबळे यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात रावसाहेब साबळे यांनी शेतकरी नंदू खळदकर यांच्यावर हात उचलला. यावेळी दोन्ही गटात हनामारी सुरू झाली. रावसाहेब साबळे यांना गावच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी वाळू लिलाव हवा होता, फक्त पैसा कमवायचा हेच डोक्यात होते. रावसाहेब साबळे यांनी ग्रामसभेत जे कृत्य केले ते अशोभनीय आहे. वाळू लिलावास गावचा विरोध होता. हा विरोध रावसाहेब साबळे यांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला असावा अशी प्रतिक्रिया रावसाहेब पठारे यांनी दिली आहे. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संतोष जाधव, राहुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक